कोल्हापुरातील हॉकी स्टेडियम परिसरातील एका टायर विक्री करणाऱ्या दुकानदारानं जीएसटीची रक्कम वेळेत भरली नव्हती हे प्रकरण मिटवण्यासाठी लाच मागणाऱ्या जी एस टी निरीक्षकाला आज रंगे हात पकडण्यात आलं दहा हजाराची लाच स्वीकारताना कर निरीक्षक विशाल हापटेला लाच लुचपत प्रतिबंधक विभागानं ताब्यात घेतलं कोल्हापुरातील हॉकी स्टेडियम परिसरातील एका टायर विक्री दुकानदारानं वेळेवर जीएसटी भरला नव्हता हो त्यामुळे त्या, त्या दुकानदाराकडे इन्कम टॅक्स रिटर्न बॅलन्स शीट सेल रजिस्टर अशा कागदपत्रांची जी, जीएसटी विभागातील अधिकाऱ्यांकडून मागणी झाली त्यानंतर तो दुकानदार आणि त्याच्या मित्रानं कसबा रोडवरील मध्यवर्ती प्रशासकीय इमारत परिसरातील जीएसटी भवनमध्ये जाऊन अधिकाऱ्यांची भेट घेतली तिथला कर निरीक्षक विशाल हापटे यानं हे प्रकरण मिटवण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच मागितली त्यानंतर त्या टायर विक्रेत्या व्यक्तीनं लाचपत प्रतिबंधक विभागाकडे पडताळणी केल्यानंतर लाच प्रतिबंधक विभागानं जीएसटी भवन इथं आज सापळा रचला आणि दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना विशाल हापटेला रंगेहात पकडण्यात आलं ही कारवाई पोलीस उपाधीक्षक सरदार नाळे पोलीस निरीक्षक बापू साळुंखे पोलीस नाईक संजू बंबरगेकर संगीता गावडे सूरज अपराध यांनी केली